मूलं गुरुर्मूर्तिं पूजामूलं गुरुर्पादं मंत्रमूलं गुरुर्वाक्यं मोक्षमूलं गुरुर्कृपा नमस्कार श्रोते हो, आज आपण आले आहोत सातारे जिल्ह्यातील गोंडवले गावामध्ये एका उत्सवामध्ये सामील होण्यासाठी। आणि हा उत्सव आहे श्री ब्रह्मचैतन्य गोंडवलेकर महाराज यांच्या पुण्यतिथीचा। हा उत्सव 7 दिवसांचा असतो आणि आपण या उत्सवाचा दुसरा दिवस अनुभवतो आहोत। या गावामध्ये श्री ब्रह्मचैतन्य महाराजांचे समाधी स्थान आहे। श्री महाराजांची पालखी ग्राम प्रदक्षिणेसाठी मंदिरातून आता बाहेर आलेली असून ती आपल्याला आता दिसेल। भाविकांचा उत्साह या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे। आता आपण मंदिराच्या प्रवेशद्वारापाशी आहोत। हे मुख्य समाधी मंदिर आहे। मंदिराच्या आवारातील प्रसन्न वातावरण तुम्ही आता या व्हिडिओमध्ये अनुभवू शकता। ग्राम प्रदक्षिणेसाठी बाहेर गेलेल्या पालखीचे पुन्हा मंदिरामध्ये आगमन होत आहे। Thank you.
चला आता आपण कोटीघराकडे जाऊया. कोटीघर म्हणजे अन्नदान करण्यासाठी जर तुम्ही काही शिधा आणला असेल तर तुम्ही तो येथे देऊ शकता. कोटीघराला साजेल अशी धान्यापासून बनवलेली रांगोळी तुम्ही आता इथे बघू शकता. वा, येथे उत्सवादरम्यान भजन गायन व कीर्तनाचे विशेष कार्यक्रम असतात. एवढी सुंदर गायन सेवा ऐकल्यानंतर श्री महाराजांचा महाप्रसाद घेण्यासाठी आम्ही गेलो. भाविकांच्या सोयीसाठी येथे भक्त निवास आहे. या ठिकाणचे वातावरण अतिशय प्रसन्न आणि भक्तिमय आहे आणि हे वातावरण असेच भक्तिमय ठेवण्यासाठी भाविकांसाठी भजनाचा कार्यक्रम इथे ठेवला आहे. विविध पूजा साहित्यांपासून श्री महाराजांची प्रतिमा येथे बनवलेली आहे. ये
हे श्रीराम मंदिर आहे, तसेच हे श्री महाराजांचे जन्मस्थानही आहे। येथे म्युझियम आहे, येथे तुम्ही महाराजांच्या वस्तूही पाहू शकता, तसेच महाराजांनी स्थापित केलेल्या मठांची माहितीही तुम्हाला येथे मिळू शकते। ज्या ठिकाणी मनदाय माझे, त्या त्या ठिकाणी निजरूप तुझे, मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही। माझी ही अल्पशी सेवा श्री सद्गुरु चरणी अर्पण। तर श्रोते हो, तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा।